कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. स्वागत आहे अमृतरावजी देशमुख आपल्या. नमस्कार. नमस्कार अमृतरावजी देशमुख. राज्य पारितोषिक विजयी शेतकरी कापूस सोयाबीन तूर काय मक्का काय म्हणा ते सर्व पिकवत आहे आणि सर्वांमध्ये रेकॉर्ड उत्पन्न घेत आहे. ते स्वतः शेताला त्यांनी प्रयोगशाळा बनवली आहे. खूप सारे प्रयोग त्यांनी स्वतःमध्ये स्वतःहून शेतामध्ये केला आहे आणि त्याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे. आणि यशच नाही इतकं यश मिळवलं आहे की ते पारितोषिक विजयी झालेले आहे. आणि आता त्यांचा मिशन आहे लहान जे युवा शेतकरी आहे त्यांना मदत करण्याची. उत्पन्न वाढवा, गुणवत्ता वाढवा आणि कापसाच्या शेतीमध्ये दुसऱ्या शेतीमध्ये नफा मिळवा. इथे कॉटन गुरुचा मिशन आहे. त्याच्या संगती कंटिन्युअसली अमृतरावजी जोडलेले आहे आणि याच मुद्द्यावर ते काम करत आहे. अमृतरावजी आता हे तर तुमचं क्षेत्राचे विदर्भाचे आपले FPO आहे, फार्मर प्रोड्युसर कंपनी. यांचं नाव आहे कृष्णा, श्री कृष्णा फार्मर प्रोड्युसर कंपनी सिंधी विदर्भ. तर विनोद भाऊ आहात का तुम्ही? हाय सर. विनोद भाऊ, अमृतरावजी देशमुखचं नाव ऐकलं आहे कुठे? सर म्हणजे देशमुख सरांचं नाव ऐकलं आहे पण असं म्हणजे कायच्या वगैरे म्हणजे बाहेर थोडस महाएफपीसी यांचे महाएफपीसीचे आम्ही सदस्य पण आहे. आम्ही त्यांचे शेअर्स धारक पण. नमस्कार विनोद. अमृता देशमुखचा त्यांच्याशी काय संबंध आहे? हॅलो. नाही मायापीसी आणि मायाग्रीशी अमृता देशमुखचा तर संबंध आहे ना? नाही ना काय. विनोद भाऊ हा बोला. हा मायापीसी आणि मायाग्रीशी अमृता देशमुखचा काय संबंध आहे का? नाही संबंध नाहीये. म्हणजे जसं महाएफपीसी जे फेडरेशन जे आहे त्यांच्या मी सदस्य आहेच आमची कंपनी. हा असं एवढंच म्हणजे देशमुख साहेबाचा काही हे नाहीये पण असं त्यांचं नाव कुठं नाही कुठं येत असतात फक्त एवढं माझं कारण. बरोबर आहे. कुठे येत असत हे महत्वाचं आहे आणि कशासाठी येत असत आणि तुमचं काम असं त्याच्यामध्ये काय आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. उत्पन्न आता तुम्ही 10 आणि 12 चे उत्पन्न घेताय. तुमच्याकडे चांगले चांगले उत्पन्न 15-20 वर नसेल, 25 वर तर नसेलच. नसेल का? नाही नाही 15 पण वर नाही. 15 वर नाही. ते 50 क्विंटल आहे. या वर्षी पण त्यांनी 25 क्विंटलचा वर घेतलेला आहे. या वर्षी पण कोरोना काळ आणि बोंड अडीच्या वर्षामध्ये पण. आणि तुमचं क्षेत्राचे आहे आंबोडा महागाव विदर्भ महाराष्ट्र है ना. तुम्ही त्यांचं शेत बघितलं पाहिजे असं आमचं तुम्हाला खास सूचन आहे. त्यांचं शेत बघा. कॉटन गुरु प्रदर्शन सेट जे अमृत पॅटर्नने होते जे आम्ही तुम्हाला या कार्यक्रमाच्या सुरुवातीमध्ये सांगितलं त्याची काय विशिष्टता आहे, कशाला तुम्ही ते केलं पाहिजे, हे तुम्हाला काय त्याच्याने फायदे होणार आहे ते तुम्ही बघितल्यावर तुम्हाला जर समाधान झालं तर तुम्ही करण्यासाठी पण लगेच तयार होऊन जाणार. आम्ही तर सांगत आहोत की करण्यासारखं आहे, तुम्हाला वाटलं पाहिजे. अमृतजी सांगा 8 ते 10 क्विंटल प्रति एकर ते सेंद्रिय कापूस मध्ये घेत आहे आणि 10 ते 15 क्विंटलचा मध्ये ते नॉर्मल कापूस मध्ये घेत आहे. हे उत्पन्न शेतीसाठी किती इनफ आहे? नाही नाही मग आम्ही ऐकू लागलो की आता आपण जे म्हणतो की नाही की एक तर खर्च कमी झाला आणि उत्पन्न वाढलं. उत्पन्न वाढलं तर वाढलं, किती वाढले की कोरडवचं त्यांचं म्हणणं आहे की 7 ते 8 क्विंटल कोरडव मध्ये आहे आणि ओलितामध्ये 10 ते 12 क्विंटल आहे. आता 8 क्विंटल 10 क्विंटल जर आपला जर उत्पन्न जर झालं समजा तर शेतीच नाही परवडणार ना आपल्याला. कारण कसं आहे की आपण खर्च कमी झाला म्हणतो पण खर्च कुठेच नाही कमी झाला. एक तर औषधाचे भाव वाढले. जैविक जर शेती करतो म्हणलं तर जैविक जी पद्धतीची औषधे आता बाकीचे काही खत वगैरे जे टाकायचं हे पण खूप महाग आहे. आणि दुसरी गोष्ट वेचणार खूप वाढली. आता जसं की 4 रुपये 5 रुपये किलो कापूस वेचायची मजुरी आज 8 रुपये 10 रुपये किलो पर्यंत पोहोचली. म्हणजे जवळपास 10 क्विंटल वेचायचं झालं समजा आपला कापूस तर 8 ते 10 हजार रुपये नुसती वेचणारच राहिली म्हणजे तो. आणि लागणारा खर्च मार्केट म्हणजे त्या नांगरती पासून जे मार्केट पर्यंत आपण जे खर्च नेतो बारीक बारीक गोष्टीचा बरेचसे शेतकरी येतात
माणपूस 50 तिच्याची तेवढी. आणि म्हणून कसं आहे की 20-22-25 हजाराच्या पुढच हे कॉटन मध्ये खर्च होऊन जाते सर्वात जर पाहिलं तर. आणि आपल्याला जर पाहतो आता की 10 क्विंटल जर झाला कापूस तर 8 क्विंटल जर झाला तर 8×45 40 हजार आणि 25-30 हजार रुपये खर्च जाऊ चालला त्यात. आणि उरायले काय 10 हजार रुपये. दुसरी गोष्ट की आता जे सालदार आहे आपल्याकडे जे राहते गरीब माणूस राहते तर 1 लाखापर्यंत त्याचं वर्षाचं त्याचं पेमेंट द्यावं लागतं आपल्याला. ते पण आपण त्या एकरीच्या हिशोबात त्या कापसात धरत नाहोत. आणि जे पाहतो की आपण बारीक बारीक गोष्टी तर बरेच पासून आहेत ना की आपण जे बैलाचा ताऱ्यापासून कुत्र्याच्या भाकरीपर्यंत लागणार आहे शेतकऱ्यांना एवढा बारीक बारीक गोष्टीचा पाहिजे आपण अभ्यास हिंदी महत्वाची आहे की नाही. प्रत्येक गोष्टी शेतकरी व्याजचा पण हिशेब करत नाही. त्यांनी खत बियाणे घेतली त्याचे व्याज पण मोजायला पाहिजे पुढे. हा त्याचं व्याज नाही. आपलं गाडीचं पेट्रोल आपण पकडत नाही कुठे धान्याचा खर्च कुठे घेण्याचा नाही. आणि आपण एका जर कुटुंबातले जर 5 शेत आपण जर चौक चौक 5 जण जर एका शेतात राबवले समजा तर आपला खर्च पण आपण धरत नाहोत है की नाही. आणि म्हणून जर असं जर पाहिलं तर आपण फार कंडिशन त्या शेतीमध्ये फार वाईट आहे समजा. आणि म्हणून आपल्याला एक तर भाव ठरवायचं नाही आपलं काम भाव तर आपले दुसरे जसा येत आहे समजा. आणि आज पाहतो की मला आजही बरेचसे काही शेतकऱ्याचे फोन आले समजा की सीसीआयची जिथं काही खरेदी आहे समजा ते काही काही शेतकऱ्याचे माल पण वापस राहिले म्हणजे ते क्वालिटी नाही तुमचं हे नाही समजा. आणि हा क्वालिटी आणि गुणवत्ता आहे. क्वालिटी आणि गुणवत्ता कुठं आहे की आपला जर त्याच एका क्विंटलचं जास्त जर उत्पन्न जर घेतलं तर त्याचे ऑटोमॅटिक उत्पन्न वाढही बरोबर त्याची गुणवत्ता वाढत असते. बरोबर हे महत्वाचं आहे. आणि त्याचं ते बोंडापासून बोंडाचा आकार वाढणं त्याचं ते धागा पण लांब निघणं नंतर तिच्या ती जी सरकी आहे तिचं ऑइलचं प्रमाण पण जास्त निघणं ते हे गोष्टी अवलंबून राहतात. आणि म्हणून आपण जे पाहतो तर कमीत कमी 15 क्विंटलच्या जर उत्पन्न जर शेती जर निघत असेल कपाशीमध्ये तरच ते शेती आपल्याला परवडणारी आहे. आणि एक तर कसं आहे की आता एखाद्या वेळेस पाहतो की आपण एखाद्या शेतात टमाटे ते कॅरेट जे माळव्याचं आपण म्हणतो की नाही 2-4 कॅरेट निघाले आणि 1000 रुपये जर भाव झाला तरी नाही परवडत शेतकऱ्याला. कोणा शेती परवड की त्या कॅरेट 1000 रुपये ते गेलेच पाहिजे. पण कॅरेट पण त्या हिशोबाने क्वांटिटी खूप प्रमाणात निघाय पाहिजे तेव्हा ती शेती परवडते. आणि म्हणून एक तर शेतकऱ्याला भाव पण असणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर आपलं उत्पन्न पण निघणं महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आता हे ज्यावेळेस आता एक शेतकऱ्याला आम्ही पाहतो की आता बरीचशी आता आज यवतमाळला गेलो तर बऱ्याचशा जागी चर्चा होत आहे समजा की आज हे जे आता तुमचं जे कॉटन गुरुचं जे काम आहे समजा याच्यामुळे खूप लोकांना असा एक आधार वाटायला तुटता की बुवा या कॉटन गुरु मध्ये कसं आहे की आपल्या पूर्ण अमृत पॅटर्न आपण एक एक शेतकरी जुटला व्यापारी पण जुटले आणि करणार म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांची एक सांगड झाल्यासारखी आहे. आणि म्हणून आपल्या पद्धतीनं जर पाहिलं आपण की खर्च कसा म्हणजे उत्पन्न कसं कमी व्हायला पाहिजे आणि उत्पन्न कसं वाढायला पाहिजे. आता आपण काय म्हणतो की खर्च आपण कमी केला आणि उत्पन्न वाढलं असं होत नसते. खर्चामागं उत्पन्न आहे. जर आपल्याला उत्पन्न जर वाढवायचं असेल तर खर्च बी वाढला पाहिजे. त्याचा खर्च पण वाढते त्याच्यामुळे काय झालं की खर्चात बचत होत नाही परंतु अनाठाई खर्च करते शेतकरी. जसं आपण आपल्या पॅटर्न मध्ये सांगतो की 3 इंचाच्या बोटानं खत टाका 2 टाका एक प्रशिक्षण द्यासारखं आपण प्रत्येक गोष्टीचं सांगतो समजा. आणि त्याच्यामुळे काय झालं की त्याच्यामुळे खर्च कमी व्हायला. पण अनाठे खर्च जे काही शेतकरी करतात ना नको ते टानिक मारणं हा नको ते काही आगाऊ फवारण्या करणं अलग अलग पद्धतीचे आपण आज खर्च करतो ते हे टाळणं महत्वाचं आहे. याच्यामुळं आपल्याला उत्पन्न तर कमी येते आणि खर्च पण वाढते ते टाळणं महत्वाचं आहे. परंतु कापसाला जे लागणार आहे समजा जसं आपण शरीर आहे आपलं जेवढं जेवण लागते तेवढं ते त्याला लागणारच आहे की नाही. आणि म्हणून दोन्ही गोष्टी महत्वाच्या की जमिनीमध्ये आपण काही काही शेतकरी उत्पन्नच काढतात. उत्पन्न जास्त काढणं त्याच्यातून त्याला खर्च करणं हे पण चांगलं नाही. आपली हेल्थ जशी आपली हेल्थ आहे तसे ते जमिनीची हेल्थ बी तिला टिकून राहिली पाहिजे तिच्यावर खर्च करायला पाहिजे आपल्याला. जसं की जसं गांडूळ खत आहे नंतर शेणखत वगैरे आहे तर त्याच्यावर प्रक्रिया करणं त्याला जीवाणूची संख्या वाढवणं भयानक जीवाणू वाढवणं ना याच बरोबर त्याची हेल्थ जर टिकल समजा शेती टिकून आपला उत्पन्न घेणं हे तेवढंच महत्वाचं आहे. नसेल तर आपण काय करायलो रासायनिक खत आव्याढेवे टाकायलो उत्पन्न खूप वाढायलो तर आपण काय व्हायलो की आपण अधोगतीकडे जाणार आहोत. म्हणून काय करायला लागणार की शेतीला सेंद्रिय शेती
आणि आपण जे काय आता रासायनिक शेती म्हणतो का हे चोई पडतं. जसे एखादी भाजी आहे तोईपुरतं आपण मीठ वगैरे चटणी टाकतो काय, तोई प्रमाणे शेतामध्ये आपल्याला करायचं आहे. आता एखादी जैविक शेती करतो म्हणजे एक महिना जैविक म्हणजे कसं आहे की जीवाणूची शेती, जीवाणू वाढवणं खूप चांगलं महत्वाचं आहे. आणि म्हणून एखादा आपण काय करतो एखाद्या महिन्याची जर झडत जर असते त्यावेळेस पाऊसात पाऊस असतात तर जीवाणू कार्यरत राहत नाही त्याच्यात, मग त्याच्यात चोई पुरतो आपल्याला रासायनिक खत द्यावंच लागणार आहे. आता काही शेतकऱ्याचं कसं म्हणणं पडते की आता जैविक शेती चांगली की रासायनिक शेती चांगली, आम्ही म्हणतो तसं नाही. जैविक शेती तर महत्वाचीच आहे आणि त्याच्याबरोबर चोई पुरतो आपण रासायनिक खत पण टाकणं महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीला सांगड आहे ना, दोन गाडीचे पहिले हात दोन हात हात दैव आहे कर्तृत्व आहे, प्रत्येक गोष्टीला सांगड आहे. अशाच याची जर पद्धतीनं थोड्या प्रमाणात आपण जर रासायनिक खताची जर सांगड जर दिली तर आपलं उत्पन्न आपण दुप्पट करू शकतो. बरोबर आहे, उत्पन्न दुप्पट करणं, गुणवत्ता वाढून घेणं आणि त्यानंतर विपणन मध्ये जे उत्तम भाव मिळतील ते मिळवून घेणं, हे जर करून घेतलं तर मला नाही वाटत की शेती आणि समृद्धीमध्ये काय पण गॅप राहणार आहे. आणि हेच करण्याचा प्रयत्न करत आहे कॉटन गुरु आणि अमृतरावजी देशमुख. तर विनोद भाऊ अजून काय प्रश्न आहे का अमृतरावजीसाठी? तर त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते चांगलंच आहे आणि जोपर्यंत उत्पादन वाढणार नाही तोपर्यंत प्रॉफिट वाढणार नाही. आणि जे उत्पादन झालं त्याचा जो खर्च काढला तो विदर्भातला शेतकरी म्हणूनच मांग पण आहे कारण की उत्पादन जास्त नाही. बरोबर आहे, बरोबर. एक होमवर्क देतो उद्यासाठी विनोद भाऊ, 30,000 रुपये प्रति एकरचा खर्च आणि 10 क्विंटल प्रति एकरचा उत्पन्न आणि 50,000 रुपया प्रति एकरचा खर्च आणि 30 क्विंटल प्रति एकर, कोणामध्ये जास्त आवक होणार आहे? जेव्हा आपण उद्या भेट घेऊ ते तुम्ही मला सांगा. आणि जे पण शेतकरी हे आता बघत आहे त्यांनी जर उत्तर आज मला दिला तर त्यांना विशेष पारितोषिक आम्ही देऊ.